लवकरच देशात आधुनिक शेती सुरू होणार आहे. ही सर्व शेती रोबोट करतील त्यासाठी आता देशात पावलं उचलायला सुरुवात झाली आहे. आता शेतमजूर विसरा. तुमची शेती करणार रोबो. डिजिटल शेतीमुळे कमी खर्चात उत्पन्न वाढ. तुम्हाला काही वर्षांनी शेतात पेरणी करताना रोबो दिसला किंवा कीटकनाशक फवारणी एखादी मानवरहित मशीन करताना दिसली तर आश्चर्य वाटणार नाही, कारण लवकरच भारतात डिजिटल शेतीचं युग अवतरणार आहे. शेतीची सगळी कामं काही वर्षात रोबोट्स करताना दिसतील. परदेशात तर डिजिटल शेतीचं युग अवतरून बराच काळ लोटून गेलाय, पण आता डिजिटल शेतीची क्रांती भारतात होतीये. त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून होणार आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात हा प्रकल्प राबवला जाणार आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स असं या प्रशिक्षण प्रकल्पाचं नाव आहे. या प्रकल्पात आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान शिकवलं जाणार आहे. 3 वर्षांचा हा प्रकल्प असेल. त्यासाठी 18 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यातला 50% वाटा केंद्र सरकार उचलणार आहे. रोबोट, ड्रोन व ऑटोमॅटिक गाईडेड व्हेकल, ज्याला आपण स्वयंचलित यंत्रे म्हणू, यांचा वापर कसा करायचा याचं एक प्रशिक्षण केंद्र विद्यार्थ्यांना या 1 वर्षाच्या कोर्स, ज्यामध्ये सर्टिफिकेट कोर्समध्ये पदव्युत्तर व आचार्य पूर्ण झालेले विद्यार्थी जी कुठल्याही सायन्स व अभियांत्रिकी शाखेचे असतील ते या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतात. हा प्रकल्प पूर्णत्वाला गेल्यानंतर शेतकऱ्यांना मजुरांवर होणाऱ्या खर्चापासून मुक्ती मिळेल. त्याशिवाय कीटकनाशक फवारणी, खत फवारणी यासारखी त्रासदायक कामही सहजगत्या करता येतील. त्याशिवाय पिकांची काढणी, त्यांची वाहतूक या गोष्टीही सुलभ होतील. थोडक्यात काय तर येत्या काळात जीन्स टी शर्ट घातलेला शेतकरी त्याच्या कॉम्प्युटरवरनं शेतीच्या कामांचं नियंत्रण करताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. राजेश काटकर, साम टीव्ही, परभणी.